नमस्कार येवकार तुमकां प्रायम एनकावंटर कार्यावळींत. सद्या जशें कोरोना व्हायरसा विशीं आमकां चिंता चलता तशीच आनी एक चिंता खाता ती म्हणजे इकॉनॉमी विशीं, अर्थवेवस्थे विशीं. इकॉनॉमीचे कांय खामे आसा, एक मायनींग आसा, एक ट्युरिजम आसा आनी बाकीचे स्थळ आसा म्हणजे इंडस्ट्रियल सॅक्टर. हे तिनूय खांबे सद्या पळयत जाल्यार डळमेलेले आसा कोरोना व्हायरसा खातीर. ट्युरिजम केन्ना स्टार्ट जातले कोणाक खबर ना, मायनिंगाचे विशीं तर पयलीं पासूनच बंद आसा आनी इंडस्ट्रीवाले म्हणटा की आमकां अफेक्ट जातले. सरकार ह्या विशयाचेर कितें कशें पळयता, ट्युरिजमा विशीं कितें, इकॉनॉमी विशीं कितें हाचेर विचारपा खातीर आनी डिटेलान उलोवपा खातीर आमी आयिल्ले आसा पर्रा मायकल लोबू हांच्या घरा कडेन. मंत्री मायकल लोबू सर, देव बरें करूं तुमी वेळ दिलो म्हणून. आनी सगळ्यांक आमी स्पेसिफीक सांगूं सोदता की वी हॅव मेंटेन सोशल डिस्टन्सींग वीथ हीम, वी अबायड बाय द गायडलायन्स वीच आर पुट अप बाय गव्हर्मेंट एंड ऑल्सो कन्सर्न ऑथॉरिटीज. पयलीं म्हणजे लॉकडावन पिरियड फुडें चलतलो काय 14 तारखेक सोंपतलो? आमी रेकमेंड केलां की लॉकडावन जो आसा वो फुडें वचपाक जाय म्हणून. आनी लॉकडावन जो आसा वो फुडें आमी रेकमेंड जो सेंटराक करून दिता इज अनदर 15 मोर डेज इन गोवा. सो सेंटर इज नॉट गोइंग टू लूक एट गोवा, सेंटर पळयतले आख्खे इंडियेचो जो आयज प्रॉब्लम जो कोरोना व्हायरसाचेर जो मोठ्या प्रमाणान वाडपाक लागला. आनी महाराष्ट्रा इज द वर्स्ट एफेक्टेड. आनी म्हाका दिसता की सेंटर वील एक्सटेंड दीस लॉकडावन फॉर अनदर 15 मोर डेज. गोंयान खुबशे आमी रिएक्शनां पयलीं, ते म्हणटा की गोंय सेफ जाल्लें आसा आनी भायल्यान कोणा एलाव करूं नाका पूण भितरले तरी मुवमेंट चड रिस्ट्रिक्ट करूं नाका. नो, तशें सेफ आमी म्हणूंक शकना. सी, हो व्हायरस जो आहा आमी अशें आयकता आनी तूं व्हिडियो जो तर पळयत जाल्यार 28 डेज पासून तूं पॉझिटीव आहा पूण तुजी इम्युन सिस्टम स्ट्रॉंग आसल्या बद्दल तो भायर येना, म्हणजे इजिली तुका एफेक्ट जायना. सो तुका कळना तुका व्हायरस ऑलरेडी जाला म्हणून, तुज्या आंगान ती तो व्हायरस येयल्लो आहा आनी एनी गिवन टायम यू कॅन फॉल सीक. सो असो जाता की 25 दिसांनी तूं सीक जाता. सो आमी हे ग्रांटीड घेवंक जायना, इजी घेवंक जायना. बॉर्डर जर तर ओपनूच करपाचो आमचो विचार कांयच ना. बॉर्डर ना ओपन कर ना. आनी डिपेंडींग ऑन द सेंटर, दॅट इज फॉर एअरपोर्ट आनी रेल्वे, हे दोन सेंटराचेर डिपेंड आहा. बट सेंटर वील ओन्ली ओपन दीस टू वेज ऑफ ट्रांसपोर्ट, दॅट इज एअर आनी रेल्वे, ओन्ली वेन सिट्युएशन इन इंडिया नॉर्मलायजीस. म्हणजे फिगर्स हॅव टू कम डावन, जे फिगर्स आयज वाडलेले आहा आख्खे इंडियाभर ते सोकला देंवत जाल्यारूच हे रेल्वे आनी आमचे एअर स्टार्ट जातले. कंट्रोलान आयले की ऑल इंडिया फिगर्स? फिगर्स देंवपाक जाय, कंट्रोलान न्हू. गव्हर्मेंटाचे कितें म्हणटा, आमचे स्टेट गव्हर्मेंट कितें म्हणटा की अलाव करचे रेल्वे आनी एअरपोर्ट काय ना करचे? आमी म्हणटा की कांयच अलाव करपाचें न्हू टील सिट्युएशन इन इंडिया टोटली बिकम्स नील. म्हणजे ऑल हू आर इन्फेक्टेड हॅव टू बी रिकवर्ड. ते म्हणसर काय अलाव करपाचें? ताका 1 महिनो लागो, 1.5 महिनो लागो. अशें विदीन गोवा आमकां ग्रॉसरी जे कितें आसा तें मेळपाक जाय, आमचे फीश मेळपाक जाय, आमकां वेजिटेबल्स मेळपाक जाय. आनी स्लोली वान्स वी आर अनदर 15 डेज पळोवन तेजे उपरांत आमी एलायड एक्टिविटीज ऑर इंडस्ट्रियल एक्टिविटीज वी कॅन स्लोली स्टार्ट बाय क्लोजिंग द बॉर्डर्स. पूण आमचे लोक जेन्ना आमकां कॉन्फिडन्स जालो की बाबा आमचे लोक इन्फेक्टेड ना, आनी जे 7 जाण आसले ते हॉस्पिटलान रिकवर जाले, घरा गेले, आनीक फुडें इन्फेक्शन आमकां मेळोंक ना. सो बॉर्डरी सील करून आमचें कितें हें आहा हिंगासर इंडस्ट्री आहा, बारीक इंडस्ट्री आहा, इंडस्ट्रियल इस्टेटीन जे इंडस्ट्री आहा त्यो चालू करप. स्लोली एक्टिविटी, इकॉनॉमीक एक्टिविटी चालू करप. आतां शॉपां सगळीं बंद आहा एक्सेप्ट ग्रॉसरी शॉप, एक्सेप्ट सुपर मार्केट, फार्मास्युटिकल आनी आमचे फार्मासिया आनी बाकीचे सगळे ते सोडून बाकीचे सगळे बंद आहा. ते वस्तू स्लोली स्टार्ट करप, वेदर इट इज सिमेंट शॉप, वेदर इट इज
हार्डवेयर शॉप वेदर इट इज कंस्ट्रक्शन एक्टिविटी ऑल द अदर एक्टिविटीज कैन स्टार्ट विदाउट ओपनिंग द बॉर्डर्स फॉर पीपल टू कम इन द आयटम्स कैन कम लाइक जे वस्तु जो आ सिमेंट आ ती योनी स्टील योनी आनी किदें आसा तें योनी सो इफ दे ओपन अप ओवर देर डिपेंडींग ऑन देयर सिट्युएशन बट फुडले 15 दीस लॉकडाउन वो इम्पॉर्टंट आ आनी म्हाका दिसता हेजेर गोंयच्या लोकांनी सेकेंड थॉट आनी दिवप ना सेकेंड थॉट ना दिवप ना 14 एप्रिला नंतर आनी 15 दीस हय हे जावपाकूच जाय कित्याक जावपाक जाय की अमेरिकन हे ग्रांटीड घेतले हांवें पयलो इंटरव्यू जेन्ना प्रेस ब्रिफींग जेन्ना प्रेजिडेंटाचे पयले तो कॉन्फिडेंशली कॉन्फिडंट आसलो की परवा स्टार्ट करता म्हणजे ऑन द डे ऑफ इस्टर आयज मंडे थर्सडे जालो फाल्यां गूड फ्रायडे सॅटरडे ईव ऑफ इस्टर म्हणटा तो आमी स्टार्ट करप इतलो अमेरिका वील स्टार्ट नॉर्मल बिजनस ऑन द ईव ऑफ इस्टर इस्टरडे एवरीथींग वील बी ओपन ऑल बिजनसीस वील बी ओपन ऑल लॉकडावन वील बी ओपन तो इतलो कॉन्फिडंट आसलो तेन्ना तेजे केसी 3000 आसल्यो 1800 2000 आसल्यो आनी तो म्हणालो की आवर ऑल हेल्थ ऑथॉरिटीज एंड डॉक्टर्स हॅव गिवन मी दीस कॉन्फिडंस दॅट वी कॅन ओपन अप फॉर तेन्ना 22 डेज आसले इस्टराक जेन्ना तेणें स्टेटमेंट केलो 22 or 25 डेज आसले इस्टराक तो इतलो कॉन्फिडंसान उलयलो की आफ्टर 22 डेज वी आर ओपनिंग एंटायर अमेरिका म्हणून सो आयज अमेरिकाची परिस्थिती कितें जाल्या ती पळया सो आमी रिस्क घेवप ना कित्याक तेंचे पॉप्युलेशन आनी आमचें पॉप्युलेशन पळय 130 crore पॉप्युलेशन कंपेर्ड टू देयर पॉप्युलेशन इज नथींग सो वी आर 10 times हायर दॅन देयर पॉप्युलेशन एंड वी हॅव टू थिंक अबावट इफ इट स्प्रेड्स इन इंडिया वॉट इज गोईंग टू बी द आफ्टर इफेक्ट्स आमचे इंडियेचे इतले लोक आसा आतां आमी वी आर प्रेईंग हार्ड दॅट स्लम इन धारावी द बिगस्ट स्लम इन एशिया डज नॉट गेट फर्दर इन्फेक्टेड एंड इफ इट गेट्स इन्फेक्टेड यू लूक एट द नंबर ऑफ केसीस वीच वील वी वील बी हायर दॅन अमेरिका विथ दॅट वन पर्टिक्युलर वन स्लम एरिया ऑफ इंडिया ओनली एक बॅक टू गोवा आमी गेले की ग्रॉसरी मेळना जाली आनी वी हॅव रियलायज की बीजेपीचे आमदार सगळे आपआपल्या हातून कॉन्स्टिट्युएंसीनी ग्रॉसरी व्हरपाक लागले ना तशें नासलें तें ग्रॉसरी मेळोंक ना कित्याक शॉपां तेन्ना बंद आसलीं जेन्ना शॉपां ओपन कर म्हटलें सीएमाचेर टिका खूब जाली लोकांनी रिवोल्टूय केलें सीएमाचे अगेन्स्ट बट इट वॉज ऑल्सो अ रायट डिसिजन टू गीव ग्रॉसरी टू एवरी वन जे एलिगेशन जाताले की उमके आमदारान येले काँग्रेसच्या आमदारान येले बीजेपीच्या आमदारान येले गोवा फॉरवर्डच्या आमदारान येले एमजीचे आमदारान येले सगळ्यांनी म्हणजे ग्रॉसरी शॉपाक सांगले तेंच्यांनी थोड्या जाणांनी की बाबा तुझो तू माल हो जो आहा वो आमचेच एरियाक एक म्हणून आमच्या एरियामध्ये आता पोर्रान एक सुपर मार्केट आहा तेका सांगले की तू भायले गिरीचो कोण येयलो म्हापशासून कोण येयलो तूं कांय दिनाका आमचेच लोकांक इकप अशें खुबशे जाले ट्रकाचे ट्रक व्हेले खंय घालून ना आमी हांवें जाल्यार व्हरोंक ना बाकीच्यांक कोणाक ना आमी जाल्यार व्हरोंक ना आमी ग्रॉसरीवाल्याक सांगले की तुमी ग्रॉसरी ओपन दवरा म्हणून आनी आमी व्हॉलंटियर घातले ग्रॉसरी शॉपा भायल्यान 10 व्हॉलंटियर इनिशियली देन इट वॉज रिड्यूस टू 2 volunteers आतां एकूय व्हॉलंटियर ना नाव पिपल नो वॉट इज सोशल डिस्टन्सींग पयले दिसा लोक तुटोन पडले आनी द वेरी पर्पज ऑफ लॉकडावन वॉज डिफिटीड आय वेंट ड्रोव स्ट्रेट टू सीएम रेजिडेंस आनी सांगलें ताका की हें अशें चलपाचें ना तूं हेजेर भुमिका चेंज करची पडटली की तूं जें म्हणटा होम डिलिवरी सेकेंड तूं म्हणटा की शॉप ओपन करप ना आमी लोकांनी वचून होम डिलिवरी दिवप व्हॉलंटियरांनी होम डिलिवरी हें चड तेप चलचें ना थोड्यांक मेवतले थोड्यांक मेवचेंच ना अशे एरियाज आहा वास एरियाज तेंकां मेवपाक खूब डिफिकल्ट जातली आयज ऑर्डर प्लेस केल्यार 10 दिसांनी येतले सो यू सजेस्टेड देम टू ओपन आय ऑल्सो सजेस्टेड सीएम दॅट वी नीड टू वर्क आउट अ मेकनिजम सीएम म्हणटालो आउटसायड प्रेशर ओपोजिशन प्रेशर आयलो म्हणून आपूण ओपन केलें ना हे हॅड प्रेशर फ्रॉम सेंटर ऑल्सो
इनिशियली आय वॉज ऑल्सो ऑफ द ओपिनियन दॅट इट शुड नॉट बी ओपन, बट आय लुक्ड एट द सिट्युएशन वॉट वॉज हॅपनिंग इन माय विलेज ऑल्सो, कलांगूट अँड कांदोलीम ऑल्सो, वेव दे वी हॅव अ बिग पॉप्युलेशन ऑफ मायग्रंट्स, ऑफ लोकल्स, ऑफ इंडियन टुरिस्ट स्ट्रँडेड, ऑफ वर्कर्स ऑफ हॉटेल इंडस्ट्री, शॅक, वॉटर स्पोर्ट्स अँड अदर अलाइड ॲक्टिव्हिटीज ऑफ टुरिझम. सो वी वर द बिगस्ट हिट. सो एव्हरीबडी वॉज इन द मार्केट द डे वी ओपन द मार्केट. हे झाले की कोरोना व्हायरस येऊकूच ना कसं लुटी पडले कलागुटान कोरोना व्हायरस नाल्लो की लोक डिस्टन्साक म्हणटा पळय ते नाच ते तेको नाल्ले अशे इन ग्रॉसरी शॉप, इन फिश मार्केट, इन वेजिटेबल शॉप. सो कोणाकूच पडोक ना व्हायरसाचे, सगळ्यांक पडलं परचेसिंगाचे, पोटाचे चड पडलं. हय, हांवें सांगले सीएमांक तूं ओपन कर, तूं टेंशन घेयनाका, थोडी टिका जातली, थोड्यो गायी पडटल्यो पडोनी, पूण तूं ओपन कर बट सोशल डिस्टन्सींग आसपाक जाय. पुलिसांक सांग इफ देर इज नो सोशल डिस्टन्स शट डॅट शॉप, फायल अ केस ऑन दॅट शॉप, नॉट मेंटेनिंग. सो आमी वी मेड शुअर दॅट द शॉप्स ओपन्ड, टिका झाली, पूण आयज लोकांक कळलें की आमी शॉप ओपन केलां ते सारके सारके केलें. आतां आतां सद्याक आतां सद्याक कितें जालां, लोकांक कळलें की घरा रावंक जाय, बट फॅमिलीचो एक मेंबर वयता आणि आपल्या 7 दिसाचे किती माल हात हाडटा घेऊन येतात. तुमचे रेलिगेशन झाले की हांगा लोकांक जेवपाक ना, तुम्ही नुसतें दिले म्हणून ट्रक भरून भरून हाडून कॉस्ट्यूम. गोंयकार म्हणजे नुसतें मॅक्सिमम गोंयकार, तितून एक बारीक पर्सेंटेज लोक हा तो वेजिटेरियन हा, पण गोंयकारांक नुसतें ना जाल्यार जायना जेवण भितर वसना. म्हाका खूप मेसेजी आयल्यो, सो हांवें तांकां फ्रेश फीश प्रोवायड केले, थोडे मातशी रेट सुबे जाल्ली, ट्रक भरून हाडले, पूण फ्रेश फीश हाडले आमी, मालवड वचून फ्रेश फीश हाडले. ना आमी करचें पडलें आमकां की एक दीस रावंक जाता, दोन दीस रावले लोक, तिसऱ्या दीस रावले, चवथ्या दीस हाडले आमी. कितें जाता की दोन दीस गोंयकाराक तूं सांगशी नुस्तें हांयनाका, गोंयकार रावपी तीन दीस रावपी, चवथ्या दिसा रावपाक जायना. पूण ओवरऑल स्टोरेजान आशिल्ले ते नुस्त्याचे तुमी कांयच करूं ना, देट वॉज स्टक देर ओनली. फिश मार्केट आम्ही ओपन करूंक ना, वी फॉलोड सोशल डिस्टन्सिंग इन गिव्ह फिश. आय सीएमान तीच प्रॅक्टीस काढली, पळय तू, यू लूक ॲट सीएम स्टेटमेंट, फिश कॅन बी सोल्ड इन गोवा विथ सोशल डिस्टन्सिंग म्हटले जाय, नॉट इन द मार्केट. इट वॉज स्टार्टेड इन कलंगूट कॉन्स्टिट्युएंसी. सो तो व्हिडिओ व्हायरल झाला, तो व्हिडिओ सीएमान बसून पहिलो की फिश ऑल्सो कॅन बी सोल्ड विथ सोशल डिस्टन्सिंग. आम्ही किती केले, दोन दोन मिटरचे गॅप धरून फिश इकले, आणि फिशाक कितले लोक आले आणि तू 500 लोक नुसतें नुसतें घेऊक 500 लोक. म्हणजे आम्ही बागान जे नुसतें इकले आमच्या पार्किंग लॉटान, पार्किंग लॉटान जागो खूप आसलो, एमटी आसले पार्किंग लॉट. सो आम्ही अशी लाईन केली मार्किंग लावून दोन दोन मिटरचे की ती लाईन टिटोज लेनचे फुडें पावली, पण लोकांक सगळे 500 लोकांक नुसतें मेवले. आम्ही चड घेऊन रावले, हय चड दिवंक ना, बांगडे हाडले आम्ही, स्क्विड्स हाडल्यो आणि हे हाडले इसवण हाडले धाकटे आणि कितें म्हणटा कोकारे हाडल्यो. आम्ही चड दिवंक ना, तुजे घर न्हू तुका चडशे, तू टोटल 2 किलो व्हर जाय तितलेच दिले. हां ओके, आम्ही ब्रेक घेतात ताजेरूय येतले की वाय इज दॅट सम कॉन्स्टिट्युएन्सीज आर लकी इनफ टू गेट ऑल द कॉम्युनिटीज इन, वाय इज दॅट सम कॉन्स्टिट्युएन्सीज डोंट गेट, वेदर मिनिस्टर्स ऑल्सो शूड थिंक स्टेट वायड एंड नॉट देर ओन कॉन्स्टिट्युएन्सीज. हाजेरूय येतले आनी सगळ्यांत म्हत्वाची जेज्या खातीर आयले ती म्हणजे इकॉनॉमी विशयी, वॉट इज वॉट आर वी लुकींग एट, बिकॉज सीएम ना नेक्स्ट टू सीएम इज राईट नाव मायकल लोबो, इज व्हेरी क्लोज टू हिम एन डिसिजन मेकिंग ही इज देर, सो वील आस्क अबाउट डेट ऑल्सो. नमस्कार, येवकार तुमकां परत एकदां, तुमी पळयतात प्रायम एनकाउंटर आनी आमचे बरोबर आसा मायकल लोबो, पोर्ट मिनिस्टर, वेस्ट मॅनेजमेंट मिनिस्टर आनी इम्पॉर्टंट म्हणजे कलंगूटचे आमदार. कलंगूटे आमी पयले खुबशे सोशल डिस्टन्सींग इज बिकमींग अ नॉर्म नाव अकॉर्डींग टू यू. सोशल डिस्टन्सींग म्हणजे कितें तें फस्ट टायम लोकांच्या तकलेन गेल्ले आहा, रजिस्टर जाल्ले आहा, इतलो तेप केन्ना नासले. आनी गोंयकार सदांच आमी लागीं रावपाचो प्रयत्न करता सगळ्यांकूच, कोणाकूय आसूं लागीं रावप. फस्ट टायम 2 मिटराचे डिस्टन्साचेर लोक रावले, आनी अशें आमी केलें की मायग्रंट पॉप्युलेशन पासून जे आमचे कलंगुटान आहा तांकां पासून सोशल डिस्टन्सिंगान रावपाक आमी
सांगले आणि आता सध्याक ते आपले ओन करता, स्वतःचेरच करता. हय, पहिले दिसा जेन्ना पोटाक भूक लागली म्हणटा न्हू लोक तुटान पडटा. पहिले दिसा आमी पळयले की आमी हे मायग्रंट पॉप्युलेशनाक कशें कंट्रोल करप, बाजारांत कशें येवप न्हू तेणी. आमी हेजेर भासाभास केली. आमचो ग्रूप बसलो, कलांगूट पंचायत शॉन मार्टिन्स आनी तेजी टीम बसली, हांव बसलो, कांदोली पंचायत ब्लेज फेर्नांदीस आनी तेजी टीम बसली. आनी आमी एक डिसिजनाचेर येयले, आरपोरा पंचायतूय येयले, कित्याक तेंचे वतीन आसा मायग्रंट, की आमी तेंकां बाजारांत हाडया नाका म्हणून. इवन आमी शॉपां ओपन करता, मायग्रंट पॉप्युलेशन जें गोंयांत आसा, जें हिंगा जोड पयशे 700 रुपया 600 रुपया दिसाक दिसवाडो ऑर कार्पेंटर ऑर सेंटरींग घालपी ऑर प्लास्टरींग करपी गवणो म्हणटा आमी तेका, हे सगळे गार्डनान काम करपी घरा लागी काम करपी हे सगळे जे लोक हिंगा रावता येवन, वेदर दे आर फ्रॉम वेस्ट बेंगॉल, वेदर दे आर फ्रॉम कर्नाटका, दे आर फ्रॉम यूपी आनी हे आनी ते, एलिगेशन खूब जाले आमचेर की आमी मायग्रंटांक सॉफ्ट कॉर्नर करता म्हणून. दे आर नॉट वोटर्स, लेट मी बी व्हेरी फ्रँक, ते वोटर न्हू पण ते मुनीस, ते ह्युमन्स, वी हॅव टू लूक आफ्टर दॅम वेन दे आर इन नीड, बिकॉज दे हॅव कम टू गोवा, दे हॅव कम टू गोवा टू अर्न सम मनी अँड हेल्प द गोवन पीपल इन द हाऊजीस, बिल्ड द हाऊजीस ओ वॉट एवर वर्क. सो आमी तेंकां बाजारांत वयचें न्हू म्हणून आमी हो प्लॅन काडलो की तेंकां कम्युनिटी किचन करचें म्हणून. आनी आमी तेंकां कम्युनिटी किचन केलें. पयले दिसा आमकां त्रास जाले, आमकां पुलीस हाडचे पडले, 2 GP पुलीस येयल्यो. सोशल डिस्टन्सींग पयले दिसा आमी तेंकां दाखयलें की तुमी 2-2 मिटराचेर डिस्टन्स रावपाचे. आमकां 1.5 किलोमिटराची लायन जाली, बोडके वडा कडसून सारके इगोर क्रॉस करून चर्च क्रॉस करून सालिगांव रोडाचेर लायन आसली पयले दिसा. आनी सगळे जाण हिंगासरले पासून म्हणजे बोडके वड आनी हिंगा 1 किलोमिटराचे डिस्टन्स आमचे आगारवाडो, आगारवाड्याचे लोक थिंगा येयले, कित्याक तेंकां भूक लागलेली थिंगा येयले. अशें आगारवाडो आमी सांगलेले की आमी थिंगा येतले जेवण घेवन, आगारवाड्याचे लोक येयले म्हणजे लायन व्हडली जाली. 2-2 मिटराचे डिस्टन्स पुलीस सारके रावले आनी त्या दिसा आमी सोशल डिस्टन्सींग कितें तें तेंकां शिकयलें. इनिशियल रिस्पॉन्स गव्हर्मेंटाचो फेलियर जालो, पीपल वर हंग्री फॉर 2 डेज ना. तें ऑल्ले पॅनीक सिट्युएशनान जाता तें लोकांनी सजमावपाक जाय. आनी जर तर आमी चुकल्या जाल्यार आमी माफी मागता लोकां कडेन, पूण एट डेट सिट्युएशन इट वॉज अ पॅनीक बटन जो दामलो. आमी कितें करूं कितें ना अशें जेन्ना डिसिजन जाता तेन्ना वी हॅव टू अबायड बाय द डिसिजन, सेंटराचे डिसिजन. पूण आमी खंय तरी चिंतले की आमी जर तर कंप्लीट लॉकडावन केलें, कित्याक आमकां खबर ना गोंयान कितले लोक पॉझिटीव लोक येयल्या, कित्याक आमचें ट्युरिजम स्टेट, ट्युरिस्ट कितले येवन आमकां ऑलरेडी दिल्ले आहा आनी कळोंक ना. वो ट्युरिस्ट हिंगा स्ट्रँडेड आहा ते कितले जाण घेवन येयल्ले आहा मुंबयसून आनी खंयसून दिल्लीसून, कोण भायरसून येयल्ले अब्रॉड इंटरनॅशनल ट्युरिस्ट, तेंकां कितके जाणांक जालां हें आमकां कांयच खबर ना. सो इट वॉज पॅनीक. सो वी जस्ट वॉन्टेड टू आयडेंटिफाय दोज पीपल. बट ना आय वूड डिफर, कित्याक जनता कर्फ्यू जालो पळय ताज्या नंतर गोवा वॉज द ओनली स्टेट वीच अनाउन्स्ड की आमी फुडले 31 तारीख म्हणसर लॉकडावन करता. एन्ड तेच राती मागीर प्रायम मिनिस्टरान अनाउन्स केले. वेन CM वॉज सिटींग देर एन्ड अनाउन्सींग की आपूण 31 तारखेक म्हणसर करता म्हणून, तेन्ना वॉजंट ही प्रिपेर्ड की बाबा हे जावपाक. नो नो, फर्स्ट वॉज टू टेक डिसिजन देन टू प्रिपेर. वी कॅनॉट प्रिपेर फर्स्ट ओनली, इवन इफ देर इज इवन इफ देर इज अ प्लॅन ऑफ एक्शन इट कॅनॉट बी स्टार्टेड, स्टार्ट जायना तुझो तो प्लॅन ऑफ एक्शन. अनाउन्स केलें की 31 तारीख म्हणजे स्टेटचे तरफे आमी बंद दवरता, तेन्ना तुमचे कडेन कांयच प्लॅन नाशिल्लो? प्लॅन आसलो CM-आ कडेन, ही हॅड ऑलरेडी वर्कड आउट वीथ ग्रूप ऑफ आमी आसले मिनिस्टर आसले प्लस ब्युरोक्रेट्स आसले, आमचे गोवन जे डायरेक्टर लेवलाचे लोक आसात ते आसले, जॉयंट सेक्रेटरीज आसले. सो वी वर ऑल प्लॅनींग, बट इनिशियल प्लॅन जे आसता पळय ते इमिडिएटली सक्सेसफूल जायना. इनिशियल प्लॅन जे आसता पळय तेका देर आर लॉट ऑफ प्लॅन. कितें केलो तुमी बेसिकली? आमी प्लॅन केल्लो स्टार्टींग की टोटल लॉकडावन, नो शॉप्स विल बी ओपन एन्ड ग्रॉसरी शूड बी सप्लायड एट द डोर स्टेप. ऑन दॅट पॉयंट आय इनिशियली एग्रीड एन्ड आय सेड दॅट इट्स अ गूड थिंग, बट हाव वील द सप्लाय गो? आमदार कितले पासून काम करतलो, वॉलंटियर कितले पासून काम करतले, वॉलंटियर कितले पावटी लोकांच्या घरांत वयतले,
अशें आमकां एक एक असो हें येयलो, रिक्वेस्ट येयलो की आमचे जे नंबर दिल्ले आमी थिंगां ते वॉट्सॅप हेचेर लिस्टां येताली लोकांची, आमकां हे वस्तू जाय सुपर मार्केटाचे, जे ब्रँड पासून घालताले. सो बटर जाय जाल्यार अमूल ब्रँड, चीज जाय जाल्यार उमको, म्हणजे लोकांचो डिमांड जो आसलो की एट दीस इन दीस क्रिटिकल स्टेज ऑर क्रायसीस जी आमी म्हणटा, हो व्हायरस आख्खे वर्ल्डाक वाडत गेलो पूण आमच्या गोंयान वाडोंक ना म्हणून टच वूड वी आर इन द सेफ झोन. माय क्वेश्चन इज व्हेरी सिंपल मायकल, व्हेन सीएम सिट्स अँड ही सेज की बाबा 31 तारीख म्हणसर आपण हे करता अँड दॅट टाइम ही इज नॉट नोईंग की सेंटर करतलं म्हणून, हे सो ही शुड हॅव बीन वेल प्रिपेर्ड विथ अ प्लॅन, मागे पॅनिक जावपाची गरज नाशिली. नो, वेल प्रिपेर्ड मिन्स प्रिपरेशन वॉज देअर विथ हिम दॅट ही he meant to say total lockdown and we would give grocery at the doorstep, then volunteers and supermarkets also will give grocery or grocery shop owner will engage some volunteers and give at the doorstep, but that thing somehow did not materialize in a full way. ami chalu kele te amche constituency ami chalu kele nanu pun first round ami completely gelo. But it was very difficult. Administrative capability of CM is something which is in question because of no, this. No, I would not say that. Any other chief minister, what he has done is no other chief minister. I would say that any other chief minister could not do better than what he has done. He has put all his efforts and he was sitting in the chief minister's residential office. Continuously for 16 hours, every day. I used to meet him sometimes twice a day, sometimes every second day. And my telephonic communication with him was like so fast. Every 2 hours I used to tell him, because we had nearly 2,000 migrant laborers who did not have food to eat. जोडून जेवताले न्हू. एक पहिले की वेन यू आर मिनिस्टर ऑफ दिस स्टेट बट वेन ऑल दिस क्रायसिस हॅपन यू ऑल यू नो कंटेन युअर सेल्फ ओनली टू युअर कॉन्स्टिट्युएंट. नो नो नो, आय हॅव गॉन आउट आणि कोण. आय हॅव गॉन आउट. आय हॅव वेन आय गॉट कॉल्स कमिंग फ्रॉम म्हापसा, आय वेंट टू म्हापसा अँड आय गेव व्हेरी रिझनेबली प्राइस व्हेजिटेबल ओव्हर देअर अँड at least one or two items free also. I mean, it's a policy making for this state. You need not we go went and to give. Sholim and I helped over there. I went to Saligaon constituency. I helped over there. These so are the constituencies which Michael is also targeting for. No, this. It's not politics. Major allegation is that amche own MLA allegation kele ki I am trying to do politics. Amka ya time ar politics korpaje na 2 years pude ha election. जो जर पॉलिटिक्स करपाक जाय त्या टायमार करतले आमी. आता ना दीस इज नॉट अ टायम टू प्ले पॉलिटिक्स. दीस अ टायम टू हेल्प द पीपल. इज अ टायम यू हॅव टू रीच आउट टू पीपल अँड इफ दीस टायम यू डोंट नॉट रीच आउट टू पीपल यू हॅव नो राईट इवन टू टॉक अबाउट कॉन्टेस्टिंग अन इलेक्शन अँड पीपल शूड डायरेक्टली टेल देम बाबा दीस इज इन टायम्स ऑफ क्रायसीस यू आर नॉट देअर वाय यू कम नाव. दे शूड क्वेश्चन 100% नो. Maybe I have not reached out to all my constituency people, but I have made an effort to help the vulnerable. I have made an effort to help reach out to maximum people. Maybe I have not reached out to all in my constituency. What about economy? First hit mantala tourism job achieve. Already zalle ha. Amche sogle hotel industry bon ha. 100% lockdown. Ani to revive this will take at least 6 long months. To start this may take another 3 months depending on all India scenario. If the cases who are affected, who are positive लोक जे आहात ते जो तर बरे जाऊन घरा गेले आणि महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, ऑल दीज अदर प्लेसीस लाईक कर्नाटका अँड ऑल दीज प्लेसीस द व्हायरस गोज डाऊन टू झिरो then tourism industry can start in Goa. Koi richa bashin jaupa shakta internationally. Nah. Doesn't look like it has international said. Tourism will be a big hit for us, but I feel that Russians may come back if the virus does not hit Russia. Till now at least it has not. Yeah, if the virus does not hit Russia then Russians will come to Goa
Will they feel India as a safe place, by the way, Russians also to? As of now, we are doing quite well. India is doing quite well. But economy wise, Indian tourists will come to Goa. They will wait to come to Goa because people of India are very strong, very brave. They don't get scared. आयज जो तर कितें घटना घडली जाल्यार फाल्यां ते लोक त्या जाग्यार रेडी आसता काम करपाक. सो इंडियेचे लोक वायरस काबार जालो, बॉर्डर्स ओपन जाले, आमचे हॉटेल इंडस्ट्री चालू जाले जाल्यार मोठ्या प्रमाणान गोंयां येतल्यो. टुरिजमाक अफेक्ट जावचो ना आमकां इतली तरी गॅरंटी आहा. पण फॉरेन ट्युरिस्ट वी वील गेट हिट. टील डिसेंबर वी कॅनॉट एक्सपेक्ट नंबर्स टू कम द वे दे यूज टू कम. So it will go down. So this 31st December would be a very, with Indian tourists we will get, depending on the, looking at the all India's scenario as far as this COVID-19 or the positive cases, cover zone, amche open zale dortu by May, everything opens up, or June, everything opens up, and then we can think positively that September, October, November, December will tourist be good for as far as Indian tourists are concerned. Or Russia is not hit, and as far as, because we get a lot of Russian tourists, Russians will come in if they are not hit. Okay, last 1 minute ulla munun. So now for people to understand, kal confused zalle asa lok, lockdown continue urtlo. We have recommended, but ami lockdown galina. सेंटर लॉकडाऊन घालतले. तुमकाय जर घालपाक मेळटा हाजे पयली तुमी घातली लॉन येवन. सो ना, बट वी वील कंटिन्यू लॉकडाऊन. यू विल गो विथ द सेंटर्स. वी वील गो विथ द सेंटर. सेंटर सेज आम्ही 15 दीस म्हटलं. सेंटर जर तर म्हणत 10 दीस जाल्यार वील गो फॉर 10 दीस अँड देन एक्सटेंड इट अनदर 10 डेज. सो आफ्टर April 14 इवन इफ लॉकडाऊन कंटिन्यू सेम सिच्युएशन विल कंटिन्यू का काय सम सर्व्हिसेस यू माइट सी. वी हॅव टू take precautionary measures, follow protocol, health protocols, and slowly open one at a time, the one sector at a time. Industry is what we have to look at opening first. Industry munje amche sagle industrial estate and industry which gives revenue to the state and gives also employment to the state. So we have to see that industry opens up. We have to see that all the पहिले बाजार ओपन जावपाक जाय आमचे. म्हापसा मार्केट जावं, पेंजीम मार्केट जावं, कलंगूट मार्केट जावं, बाकीचे सगळे मार्केट जावं, दुसरी जी शॉपां आहा ती ओपन जावपाक जाय. बिसायड्स ग्रॉसरी अँड सुपर मार्केट अँड फार्मास्युटिकल बाकीचे सगळे बंद आहा, ते दुसरे आयटम वस्तू जे आहा ते फेज वायज ओपन करपाक जाय. आणि हे ओपन जायत जाल्यार आमची इकॉनॉमी जी आहा ती स्टार्ट जातली. आतां इकॉनॉमी बंद जाल्ली आहा, आमी घरा बसोन आहा. माझ्या कडे 400 एम्प्लॉई हा, डायरेक्ट एम्प्लॉई 400 डायरेक्ट एम्प्लॉईज. आय हॅव गिवन 400 डायरेक्ट एम्प्लॉईज सॅलरी ऑफ लास्ट मंथ. सो दिस मंथ ऑल्सो इफ आय डोंट गिव देम सॅलरी वॉट दे आर गोन टू इट. प्रायव्हेटाक कंप्लीट सॅलरी 18,000 रुपया पगार आहा थोड्यांचो 20 हा, कोण हाय कोण मॅनेजरियल लेवल आहा त्यांचे सुबेज हा, कोणाचे 15 हा, कोणाचे 14,000 हा. आम्ही 14,000 त्यांना डिनाय केले जाल्यार त्यांनी खावप किती, हेजेर प्रश्न हा. सो industry and shops and allied activities they if they don't start. I amcho mapsha amchi ai je ha ti papayo ti amchi toshi ani te amchi iril gyon mapsha bosana bhaji tenli I gyon mapsha bosana bhene I gyon mapsha bosana jale teka tika gara lagi kide astele ti ti aple family koshe posop. हांव कितें म्हणटा, हे फुडले 15 दीस आमी जे म्हटल्या त्या हितून पासून गोंया जो तर बरें आहा जाल्यार आमकां ही इकॉनॉमीक एक्टिविटी चालू करपाक आमी दिवपाक जाय. बारीक स्मॉलर वे म्हणजे बारीक लोक जो आमचो बारीक समाजाचो लोक जो म्हापशा पासून कितें ऐकता आनी खूंय पासून कितें ऐकता तेणी आपले चालू करचे. इवन ड्युरिंग लॉकडाऊन या चालू करचे म्हणजे भाजी तेणी आपल्या पोरसान रोयल्या, दोंगराचेर आपले भेणे बरे झाल्या, ते पिड्ड्यार जावचे न्हू तेणी हाडचे. आणि त्यांचा जो लोकल मार्केट आहात, धाकटुलो मार्केट आहात, सोशल डिस्टन्सिंग करून थिंगा इकचे. हे आमचे म्हणजे गोंया जेव्हा लॉकडाऊन आहात दुसरे केशी येऊचे ना,
पण आमचं लोकल लोकांक सांभाळपाची आमकां गरज आहा. हे आम्ही चालू दवरपाक जाय. हे म्हाका दिसता हितून आमचो सर्वसामान्य मनीस जो लोकल गोंयकार आहा तेंका खंय तरी पेज घेवपाक आणि घरांतरी मेवतले. देव बरें करूं, वेळ झालो म्हणून देव बरें करूं. इकॉनॉमीक स्लोडाऊन झालो असा, पण स्लोली स्लोली ग्रॅज्युअली इकॉनॉमी परत येतली. आणि त्यांनी रिकमेंड केले असं ते प्रमाणे फेज बाय फेज थिंग्स शूड स्टार्ट. पण सगळे करता असताना आय वूड लाईक टू वी हॅव टू फॉलो हेल्थ प्रोटोकॉल. हेल्थ प्रोटोकॉल आणि सोशल म्हणजे नॉट ओन्ली सोशल डिस्टन्सिंग, हेल्थ डिपार्टमेंट जो सर्क्युलर काढतले की आम्ही वो सेक्टर ओपन केल्यावर जाता, पण वो प्रोटोकॉल त्याचं हे तुम्ही फॉलो करचे पडतले, कायदे मानचे पडतले. हे इम्पॉर्टंट. ओगीच ओपन करून देन मेसवपाचे ना. देव बरे करू. तुम्ही पळतात प्राईम एनकाउंटर ऑन युअर फेवरेट चॅनल प्राईम. कीप वॉचिंग अस.